सर्वेतून विधानसभेत सर्वाधिक जागा महायुतीला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यात निकालानंतर अपक्ष आणि इतर उमेदवारांचं महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे मनसे, शेकाप, वंचित, बहुजन विकास आघाडी आणि प्रहार या पक्षांचं महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता आहे. नांदगावमध्ये अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्या विजयाची शक्यता आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल जगताप, सत्यजित पाटणकर, राजेंद्र मुळक, विजय चौगुले आणि सुधाकर घारे हे विजयी होऊ शकतात. त्यामुळे काही राजकीय पक्षांनी आतापासूनच अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी मात्र आपण कुणाशीही संपर्क साधला नसल्याची माहिती दिलेली आहे. अपक्षांशी संपर्क साधला जात आहे असं कळतंय. भाजपकडून काही अपक्षांना सोबत घेतात? आम्ही अजून तरी कोणाशी संपर्क साधला नाही.